नाशिक नंतर आता येवला मतदार संघात देखील व्हेंटिलेटर धूळखात पडल्याची बाब समोर आली आहे। देशासह विदेशात कोरोना संसर्गाने थैमान घातलेले असल्याने शहरी भागात बेड आणि व्हेंटिलेटर उपलब्ध होत नसल्याने कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांची चांगलीच दमछाक होत आहे। तर दुसरीकडे राज्य व केंद्र शासनाने ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना शासकीय रुग्णालयात सेवा उपलब्ध व्हावी यासाठी पाठवलेले व्हेंटिलेटर येवला व लासलगाव येथे धूळखात पडत असल्याची बाब येवला दौऱ्यावर आलेले पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या निदर्शनास आली आहे। निफाड व येवला तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या बैठकीत ही बाब उघड झाल्याने पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आरोग्य विभागाची चांगलीच कान उघडणी करत व्हेंटिलेटर कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत। कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना करा, यात बेजबाबदारपणे जे वागतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा या बैठकीतून अधिकाऱ्यांना त्यांनी दम भरलाय। 9 न्यूज साठी प्रतिनिधी प्रशांत कोळस येवला।